तर जय बिरसा मानो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही पाहता आपलं यूट्यूब चॅनल डीएम क्रिएशन वाटी। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ जे खूप इंटरेस्टिंग झाला आहे, तर आजचा व्हिडिओ जे तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा, आणि चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल ऐकणं आहे तो ऑलवर सिलेक्ट करायचा। इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भाऊनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून टाका। तर भावानो, तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या। भावानो, डेमो व्हिडिओ खूप खास झालेला आहे, तर डेमो व्हिडिओ आधी बघून घ्या आणि आपल्या एडिटिंगला सुरू करूया। रुको जरा, सबर करो। ओके, तर भावानो तुम्हाला आजचा वाला डेमो व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर जे नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळते। तर भावानो, आपण आलो आहे आपल्या अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती। तर तुम्हाला आज एडिटिंग करायसाठी एक ॲपची गरज असणार आहे, ते ॲप म्हणजे अलर्ट मोशन। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भावानो, तुम्ही तिथून डाउनलोड करून ओपन करून घ्यायची। ओपन करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे भावानो। तुम्हाला प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचा ऑप्शन द्या, त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथे दोन प्रोजेक्ट तिथे तुमचे दिसून जातील भावानो। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्या, आणि मटेरियल जे आहे ते आपलं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भावानो। तिथून ऑल मटेरियल जे आहे ते आपलं डाउनलोड करून घ्यायचं। इथे बघू शकता बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारची खतरनाक बिटमार्क प्रोजेक्ट होणार आहे। तर भावानो, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा। तर भावानो, इथे आपल्याला पहिल्यांदा प्लस आयकनमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, आणि इथून एक आपल्याला डाउनलोडच्या मटेरियलमध्ये जाऊन आपल्याला एक इथून ओव्हरले पेट ॲड करून घ्यायचा, जे की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलसोबत दिलेला आहे। तो असा प्रकारचा ॲड करून फिल स्क्रीन कंपोजर करायचं, आणि राईट साईडला बाणाच्या ॲरो दाबून फर्स्ट बीटला जायचं। 3.21 बीटला आल्यानंतर त्या ओव्हरले पेटवरती टच करून अशा प्रकारचा राईट साईडचा पार्ट कट मारून घ्यायचा। तर भावानो, इथपर्यंत झाल्यानंतर डबल प्लस आयकन म्हणजे जायचं, मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक इमोजा दिले असेल भावानो, तो इमोजा जे आहे ते ॲड करून घ्यायचा, आणि मोवांट्रसमध्ये जाऊन एक नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही स्क्रीनमध्ये बघून अशा पद्धतीचे ते सेट करायचं, आणि बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याचं जे आहे ते शॅडो तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इनमेल करून घ्यायचा, आणि खालची जे आहे ते पॉलिशिंग जे आहे ते तुम्ही बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची, आणि दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन याचा शॅडो जे आहे ते ओपन करून घ्यायचा। तर बघू शकता भावानो, अशा पद्धतीचं आहे ते त्याच्यामध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमधून जाऊन इथून कलर जे आहे ते तुम्ही कोणता पण चूज करू शकता। आपण हा वाला कलर ठेवलेला आहे, तर किती भारी दिसत आहे भावानो, त्यात काही विषय नाही। तर भावानो, असा इमोजीवरती टच करून अशा प्रकारचा ते राईट साईडपर्यंत आपल्याला ओढून घ्यायचा, जिथपर्यंत आपला ओव्हरले पेट ॲड केला तिथपर्यंत ॲड करून घ्यायचा। तर भावानो, इथपर्यंत ॲड करून झाल्यानंतर आपल्याला आता इथे 3.21 बीटपासून आपल्याला फोटोज ॲड करायचे। प्लस सायकनमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, आणि आपल्या ऑल मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं आहे, आणि इथून जे आहे ते हिंदवी मॅमचे तुम्ही फोटो इथे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे। बघू शकता भावानो, फोटोवरती टच करायचं, आणि वरती 3 डॉट जाऊन फिल स्क्रीन कंपोज एरिया करायचं, आणि राईट साईडला बाणाचे ॲरो दाबून अशा प्रकारचा राईट साईडचा पार्ट कट बनवून घ्यायचा। तर भावानो, हे जे प्रोसेस आहे ते तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायचे, आणि दोन्ही व्हिडिओच्या मधोमध फोटो जे आहे ते ॲडजस्टमेंट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता भावानो, अशा पद्धती जे आहे ते तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायचे, आणि मी त्या जे आहे त्या आपला व्हिडिओ पॉज करून घेतो। व्हिडिओ जर लांब झाला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही, त्यात काही विषय नाही। तर भावानो, जाऊ दे, त्यात विषय नाही, तर सोडून द्या विषय, त्यात काही नाही। आपण जे ते व्हिडिओ इथे पॉज करून घेऊ। ओके, तर बघू शकता भावानो, अशा प्रकारे जे ते आपण शेवटपर्यंत जे आहे ते इमेजेस ॲड करून घेतले, तर तुम्ही इमेजेस जे ते ॲड करून घ्यायचे भावानो। आपले सॉन्ग जिथपर्यंत आहे इथपर्यंत 20 सेकंदापर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही जे ते इमेजेस ॲड करून घ्यायचे भावानो। मला मात्र माहीत आहे तुम्ही इमेजेस ॲड करून घेतले असेल भावानो। तुम्ही इथे कोणते पण इमेजेस वापरू शकता भावानो, मी ते हिंदवी मॅमचे वापरले, तर तुम्ही तुमचे स्वतःच्या किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या पण वापरून तुम्ही इमेजेस व्हिडिओ बनवू शकता। तर भावानो, व्हिडिओ जे खूप खास होणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा। फक्त आपल्याला काही करायचं नाही भावानो, आपल्याला 3.21 बीटला यायचं, प्लस सायकलमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, आणि
आपल्याला जे इथून ब्लॅक शॅडो पेन जे आहे ते ॲड करून घ्यायचे भावनो. मी तुम्हाला मटरसोबत डिस्क्रिप्शन दिली असेल भावनो, तो वाले ब्लॅक शॅडो पेन जे अशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचे आणि फिल स्क्रीन कवर जे करून आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आहे भावनो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत येऊन अशा प्रकारचं लांबून घ्यायचं. तर लांबून झाल्यानंतर भावनो तर आपल्याला डबल तिथेचे यायचं भावनो. तिथे आल्यानंतर डबल प्लस आयकन मीडियामध्ये जाऊन आपल्याला फर्स्ट बीटला यायचं भावनो. सॉरी, आपल्याला बॉर्डर पेनचे ॲड करायचं आणि त्यामुळे आपल्याला फर्स्ट बीटला यायचं आणि अशा पद्धतीचा बॉर्डर पेनचे ॲड करून व्हिडिओच्या शेवटी जायचं. व्हिडिओच्या शेवटी जाऊन अशा प्रकारचं लांबून घ्यायचं आणि डबल तिथेच जायचं भावनो. जिथे ब्लॅक शॅडो पेन जे यूज करायचे होते तिथे यायचं आपल्याला. तिथे येऊन तिथं प्लस मीडियामध्ये जाऊन आपल्याला एक हिंदवी मॅमचे टेक्स्ट पेन जे आहे ते तुम्हाला बनवून दिलेले आहे मी. तो वाले टेक्स्ट पेन जे आहे ते तुम्ही येथून जे ॲड करून घ्यायची आणि मुवेंटर्समधून जायचं. तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा प्रकारचं छोटं बनवून घ्यायचं, छोटं करून घ्यायचं भावनो. आणि इथे मध्यभागी सेंटरभागी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करून सेट करून घ्यायचं. तर भावनो इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला आता तुमचे इथे इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे. तुम्हाला जिथे व्हिडिओ शेअर करायचे त्या ॲपच्या लोगो वगैरे असतील तुमच्या नावाचे बनवले तर तुम्ही नावाचा लोगो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा. लोगो ॲड करून झाल्यानंतर भावनो आपल्याला एक तर बॅक यायचा आणि आपल्या शेकीपेट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तर शेकीपेट प्रोजेक्ट काय अशा पद्धतीचा असणार आहे भावनो. तर पहिला इमेजेस दिसत आहे छोटा, त्या पहिल्या इमेजेस तिथे टच करायचं. इफेक्ट म्हणजे आहे त्या थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचं भावनो. कॉपी पेट करून बॅक यायचं भावनो आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये. तर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावनो इथे आपल्याला फर्स्ट बिटला जायचं आणि तुम्हाला तीन फोटो मिळतील भावनो बीटमध्ये छोट्यावाले. तर तो छोट्यावाले ते बघू शकता अशा पद्धतीचे तीन फोटो असणार. त्या तिन्ही फोटोला आपल्याला हा वाला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. बघू शकता भावनो फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट डाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. तर ही स्टेप जे आहे ते फॉलो करून घ्यायचं भावनो. तीन फोटोला फक्त हाच वाला इफेक्ट पेस्ट करायचा, फक्त आपले छोटेवाले तीन फोटो. तर तीन फोटो झाल्यानंतर भावनो समोर बीटमध्ये अचकून पण तुम्हाला तीन फोटो मिळतील. तो वाले तिन्ही फोटोला आपल्याला हावाचवाला पहिलावाला सेकीपट अप्लाय करून घ्यायचा. तर बघू शकता भावनो व्हिडिओ जर समजलंच नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला मॅसेज करून विचारू शकता. तर काय प्रॉब्लेम येत असेल तर मी तिथे रिप्लाय नक्की देईल भावनो. तर इथपर्यंत झाल्यानंतर भावनो बॅक यायचं आपल्या सेकीपट प्रोजेक्टमध्ये. तर सेकीपट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं आहे ते दुसरा सेकीपट दिसणार आहे भावनो. डबल त्या फोटोवरती टच करायचं लास्टवाल्या इफेक्टवरती आणि कॉपी पेट करून बॅक यायचं भावनो. बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आणि जेवढे पण आपले इमेजेस बीटप्रमाणे असतील भावनो ते जेवढ्या इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर भावनो खूप सिम्पली प्रोसेस अशी आहे भावनो. तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितले तर तुम्हाला समजून जाईल भावनो किती सोपं असणार भावनो. तर तुम्ही अर्ध्यातच व्हिडिओ बघता आणि कमेंटला सांगता की भावनो तुम्ही व्हिडिओ खूप अवघड आहे भावा, तू बनवायला तुला जमतं आहे आम्हाला नाही जमत. त्यामुळे तुम्ही तसं करण्यापेक्षा भावनो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितलं तर कधी पण तुमच्यासाठी चांगलंच. तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला. तर भावनो इथे आपण जे आहे ते इमेजेसला जे आहे ते सर्व जे इमेजेसला आपण जे आहे ते सेकीपट पेस्ट करून तुम्हाला पुढच्या स्टेपला भेटतो भावनो. ओके, तर बघू शकता भावनो बघू शकता अशा पद्धतीचे जे आहे ते आपण सेकीपट जे आहे ते अप्लाय करून घेतले. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगितलेली स्टेप जे आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायची. तो तशा प्रकारचा स्टेटस आपला कडकपणे बनून रेडी होईल भावनो. तर अशा पद्धतीचे ते आपण येते सेकीपट वगैरे सगळंच ॲड करून घेतले तर भावनो लावून घेतले तर आपला परफेक्टली व्हिडिओ येते बनून झालेला आहे. तर भावनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक केलं नसत तर एकदा लाईक करून टाका भावनो आणि छोटीशी कमेंट करून टाका. तर भावनो आपण जे येते आता आपला हा स्टेटस आपल्याकडे सेव्ह करण्यासाठी आपल्याला सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन असणार. त्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर आपली जे ती आपण मेन अलर्ट मशीनच्या मेन सेटिंगमध्ये आलो आहे ते एक्सपोर्ट ती बटनावरती टच करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्याकडे फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल भावनो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं भावनो. तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल ऐकून आहे तो आज ऑल ओवर सिलेक्ट करायचा. तर भावनो इथून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भावनो व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भावनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळते. तर भावनो आजच्या व्हिडिओ इतकंच होतं भावनो. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय बिरला. साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके. मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.